प्रत्येक प्रेम कहाणी जशा असते तशा आमची स्टोरी सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये अनेक चढउतार वळणे आलेली आहेत. आणि मला असं वाटतं की 4-5 वर्षांपूर्वीचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो आजपर्यंत टिकून राहिलेला आहे. तर पहिल्या भेटीच्या विषयी बोलायचं झालं तर मला माझ्या मनातलं असं आठवतं की मी टिकटॉक वगैरे काढायचे आणि टिकटॉकचा ट्रॅव्हलिंग ट्रेंड होता. व्हिडिओज वगैरे तयार करायचे, व्हिडिओ टाकायचे आणि हा लाईक वगैरे करायचा मला पोस्टवरती. पण माझं एवढं लक्ष नसायचं. आणि ज्यावेळेला मी एकदा येरमाळा म्हणजे देवीचं जे ठिकाण आहे तिथं कार्यक्रमाला गेले होते आणि तिथे त्यांनी मला पहिल्यांदा बघितलं आणि तो मला तिथून त्याच्या मनात काय बसलं मला माहीत नाही का आठवलं म्हणून, पण त्यांनी तिथून मला फॉलो करायला जास्त सुरुवात केली. प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. पुण्यातील तेजू आणि चैतन्य हे जोडपं त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. एखाद्या चित्रपटातील लव्ह स्टोरीला देखील लाजवेल अशी या दोघांची प्रेम कहाणी आहे. तेजू एक ट्रान्सजेंडर आहे. तृतीयपंथीयांबाबत समाजात विविध मतप्रवाह असताना चैतन्यने वर्षभरापूर्वी तेजूसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही आज सुखाने आपला संसार करतायत. जास्ती मला आवड कलाक्षेत्रामध्ये आहे. मी तसंच कार्यक्रमाला गेलेलो. मग तिथं आता म्हणजे आमचे दाजी सगळे होते. आम्ही असंच म्हणजे जेवायला हॉटेलमध्ये गेलो होतो. फक्त दाजींनी मागणं मला वाटलं. म्हटलं दाजी काय झालं? ते म्हणले माझा हे कार्यक्रम आहे, तू पण तिकडे ये. तेव्हा आम्ही बघायला गेलो की तिकडे तेजू डान्स करत होते. तेव्हा मला वेगळंच म्हणजे असं भावना मानतात ना, वेगळी फील येते. म्हणजे कोणच नाही जगामध्ये तसं तसं खूप मला वेगळं झालं. तेव्हापासूनच म्हणजे मी ठरवलं म्हणजे करत ह्याच्याशी नाही तर नाही. तेजू फॅशन डिझायनर म्हणून काम करते. समाजाकडून कायमच मिळणाऱ्या हीन वागणुकीमुळे आपला सर्वजण केवळ वापरच करतात, आपल्यावर कधी कोणी प्रेम करेल याची कल्पनाही साधी तेजूच्या मनाला शिवली नाही. आलेल्या वाईट अनुभवांमुळे प्रेम काय असतं हेच तेजूला माहीत नव्हतं. तिने सुरुवातीच्या काळात चैतन्यपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, परंतु चैतन्यच्या प्रामाणिक प्रयत्नांना अखेर यश आलं आणि तिने त्याला लग्नासाठी होकार दिला. ट्रान्सजेंडर खूप म्हणजे बघितले मी, कारण का मी ह्या क्षेत्रामध्ये खूप पहिल्यापासून पण बघितले मी कुठल्या वेळा कोण कसे कसे नाही. पण तरी तेजूचा स्वभाव मला का पटला, कारण मी ज्यावेळेस त्यांना बघत होतो तेजूला, तेजूने मला पहिला काही भाव दिला नाही. 2 वर्ष मला कायात लावला तिने, वेटिंगलाच लावलं तसं. म्हणजे मला कधी म्हणजे वाटलंच नव्हतं तसं मी प्रेम करण म्हणून. पण आत्ता झालं खूप. म्हणजे ते खरं एक मेन पॉईंट मला खूप आवडलं, कारण का ती कुणालाही बघत नाही आणि खूप इग्नोर करते ती. म्हणजे तेव्हापासूनच मला खूप आवडली ती. टिकटॉक होतं, इन्स्टा होतं, जास्ती तर मला नंबर इन्स्टावरच घावला किरण दादाच्या आय डीवर, कारण का मी त्यांना फॉलो करायचो. त्या आय डीवरनं मला ते घावलं. मी तेव्हापासून जास्तीच फॉलो करायला लागलो. मेसेज केला, मेसेजची रिप्लाय नाही, सीन करायची फक्त हाय बाय गुड नाईट, एवढा 3 मेसेज फक्त. मुळात जन्मालयापासून जेवढ्या गोष्टींचा त्याग करायची सवय लागली होती की मनामध्ये इच्छाच नसतात आमच्या की बाबा आम्हाला काहीतरी वेगळं भेटणार आहे. सुरुवातीपासूनच स्ट्रगल एवढा असतं की शिक्षणापासून किंवा नाही प्रत्येक गोष्टीला नाही आणि सोडूनच द्यावं लागतं. जरी आमची इच्छा असली आम्हाला खूप शिकायचं आहे, आम्हाला पुढे जायचं आहे, तरी मनामध्ये हे कुठंतरी दडपण ठेवून आम्हाला सावरावं लागतं स्वतःला की नाही बाबा आम्हाला मिळणार नाही, समाजाने ते नियम तयार केलेले आहेत. लहानपणापासून वडिलांचं घर सोडण्यापासून, नंतर नाते तुटल्यापासून, पुढे मग एकटी आईच मला सहजी होती की जी सपोर्ट करत होती की तिने मला साथ दिली, नाही तर बाकी सगळे नाते मामा मामी चुलते चुलते त्यांनी सोडून दिलं. त्यांनी सांगितलं की तू आमच्यासाठी जिवंतच नाही ते. मग ती मरण्यापासून आमचं नवीन जन्माची जी सुरुवात होते ती स्ट्रगल या दुनियेमध्ये करण्याची, कमाईपासून एक कृपा आम्हाला जमवायला एवढं कष्ट होतं की बाबा मलाही वाटायचं की मी खूप मोठी डिझायनर व्हावी, परंतु काळाने मी आता कुठेतरी हळूहळू सुरुवात करायला. पण जर मी तेच नॉर्मल फील्डमध्ये असते तर मला आता वाटतं की मी खूप पुढे गेली असते, जे आता मी ट्रान्सजेंडर म्हणून जाते. कारण स्पीड असते ना जी सक्सेसची ती ट्रान्सजेंडर म्हणून खूप कमी असते. कारण मला कोर्स जरी करायचा होता, आपल्या माझ्याकडे पैसे जरी असले, मी जरी अरेंज केले, तरी समोरचे लोक म्हणायचे की नाही आमच्या बाकीच्या स्टुडंटवरती किंवा आमच्या बाकीच्या लोकांवरती काहीतरी इम्पॅक्ट होईल तुमच्यामुळं, त्यामुळे आम्ही तुम्हाला ठेवू शकत नाही. म्हणजे एवढा शिक्षणापासून, शिक्षण जो माणसाचा मूलभूत अधिकार आहे त्याच्यापासून आम्हाला स्ट्रगल करावं लागलं. मग नंतर कमवण्यापर्यंत नाचणं गाणं हे जरी समाजाने आम्हाला मान्य केलेलं असलं की तुम्ही नाचायला या, तुम्ही दुवा द्यायला या, परंतु मला असं वाटत नाही की प्रत्येकाने नाचावंच.
आणि तुम्ही ज्या नाचण्याला तुम्हाला वाटतं की तुम्ही चांगलं म्हणता त्यामध्ये आमच्याबरोबर होणाऱ्या छेडछाड, आमच्यासोबत होणारे गैरव्यवहार हे खूप असतात, त्यामुळे प्रत्येकालाच ते नाचणं आवडेल, त्यांना ती भीक मागणं आवडेल, किंवा ते काही आमच्या समाजातील लोक वेश्याव्यवस्था सुद्धा करतात कारण की पोट पाण्याला पर्याय नसल्यामुळे ते करतात, पण तुम्हाला वाटत नाही की सगळ्यांना ते आवडेलच म्हणून. सो तिथून जी सुरुवात झाली, मग मन एक मरून गेलं होतं की नाही बाबा कोणाकडे बघायचं नाही, सगळेजण आपला वापर करण्यासाठी असतात, कारण खूप पुरुष असतात माझ्या मैत्रिणींसोबत घडलेलं आहे की त्या ट्रान्सजेंडर लोक रोज आमचे पैसा मागायला जातात, ट्रेन मागतील, भीक मागतील किंवा काही करतील, आणि ते एखादा मुलगा असतो की जो पुरुष असतो की जो तिच्या प्रेमात तिला जाळ्यात अडकवतो, नंतर तिचा पैसा वगैरे वापर करून घेतो, आणि एक वेळ अशी होती की ज्यावेळी त्याचं लग्न मुलीशी ठरतं त्यावेळी ते सोडून जातात, आणि ते बिचारा ट्रान्सजेंडर एवढा वेडा होतो की तो पार कधी कधी खूप जणांनी स्वतःचे जीव दिलेत, खूप जणांनी वेडे झालेत, नशेत गेलेत. सो मी अपेक्षा नव्हती ठेवली की मला कोणतरी प्रेम करेल, आणि कारण माझं ते निगेटिव्ह थिंकिंग झाली होती पुरुषांविषयी की बाबा नको आपले जे चालले ते चालू द्या, परंतु हा ज्यावेळेला आला मी एक दोन वर्ष खूप इग्नोर केलं, हा रोज मेसेज करायचा, मी म्हणायचे नाही गुड नाईट बाय टेक केअर, परंतु दोन वर्षानंतर नाही त्याचा ज्यावेळी मेसेज आला, एक वेळेस त्याने मला मेसेज केला की मला तुम्हाला भेटायचं, मी म्हटलं ठीक आहे भेटायचं मान्य मला, मी रोडच्या शेजारी भेटेल म्हटलं, आणि त्यावेळी मी फ्रेंडच्या घरीच होते, आणि तो आला, त्यांनी बोलला आणि मला ज्यूस वगैरे फर्स्ट टाइम दिला होता, आणि म्हणजे मी म्हटलं मी पैसे देऊ करणार काय गरज नाही, राहू दे तुम्ही तुम्हाला कशाला देता, म्हणजे इथपर्यंत त्याची सुरुवात जी ज्यूस पासून झाली, मला वाटलं की बाबा ठीक आहे बाबा आम्हाला कोणीतरी काही गोष्ट देण्यापासून तरी सुरुवात करते, आणि त्यानंतर त्यांनी एक दिवस सुद्धा ब्रेक घेतला नाही, रोज कॉल करायचा कसे काय, आणि मला याचं वाईट वाटलं नाही की त्यांनी माझी काळजी केली, माझ्यासोबतच त्यांनी माझ्या आईच्या बर्थडे असेल, माझ्या घरच्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे माझ्या बहिणीचा बर्थडे असेल, दाजींचा बर्थडे असेल, या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या आधी तो त्यांना विश करायचा, तो केक घेऊन यायचा, आणि मला याच आनंद वाटला की आपण माझ्यासाठी करू ना करू, माझ्या फॅमिलीसाठी करतो, माझ्यासाठी खूप गोष्ट आहे. तिथून मला असं जाणवं लागलं की नाही बाबा लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीला आपण निगेटिव्ह विचार करून चालत नाही, कधीतरी आपण एक पॉझिटिव्ह विचार करून कोणा तरी नक्कीच चान्स द्यायला हवा, आणि तिथून मी याला म्हटलं ठीक आहे आपण आधी म्हटलं प्रेमात नाही पडायचं, पण म्हटलं एक फ्रेंडशिपच्या नात्याने आपण सोबत राहू, नंतर ना जर काही वाटलं तर बघू म्हटलं, मग तिथून मी सुरुवात केली. मग तो म्हटला नाही तू माझी बायकोच, मी म्हटलं बायको अजून तरी नाही, पण तो म्हणायचं नाही तू माझी बायकोचेस, आणि मी तुला बायकोच मानणार आहे, पण मी म्हटलं नाही बघू आता ते पुढचं पुढं, कारण मी मला त्याला एवढं दुखवायचं नव्हतं की नाराज नव्हतं करायचं, म्हणून ठीक आहे. तिथून जी सुरुवात झाली आमची दोन चार वर्ष आमचं असं रिलेशनशिप मध्येच राहिलं की आपण ठीक आहे बोलणं चालणं, तो माझी काळजी घेणार मी त्याची काळजी घेणार, पण लास्ट स्टेजला गेल्या वर्षी आमचा असं इन्स्टिट्यूट झाला की त्याला नाही राहावं लागलं, तो म्हटला मी आता जगू शकत नाही, किती वर्ष अजून काढायचे नाही का आपण सोबत, राहू दे मला नाही फरक पडत, त्यांच्या घरच्यांपर्यंत पण कळलं होतं, त्याला मारलं होतं, बाकी गोष्टी त्याची आई भले मान्य करत होते थोड्या गोष्टी, आईचा जीव आहे त्याच्यावरती, परंतु फॅमिलीचे बाकीचे जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्याला खूप मारलं, मला पण मनाला कुठे वाटलं नको जाऊ दे ते सोडून देऊ, पण तो मला म्हणायचं की मला जरी तू सोडून दिला तर मी जगू शकत नाही, तर मी तरी काहीतरी करेन, माझ्या जीवाला कुठेतरी भीती वाटली पण नको होते ना चालू दे, थोडेफारचे स्ट्रगल करायला लागतील, मग तिथून मी म्हटलं ठीक आहे तुझ्या मनात जे असेल तसं बघू आपण पुढे, अशी सुरुवात झाली. एका कार्यक्रमात चैतन्यला पहिल्याच नजरेत तेजूवर प्रेम झालं आणि तेव्हाच त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या नात्याबद्दल त्याने घरी सांगण्याचं ठरवलं. घरच्यांना मात्र आपला मुलगा अशा एखाद्या व्यक्तीशी लग्न करतोय हे स्वीकारणं देखील तितकंच कठीण होतं. घरच्यांनी त्याला मारहाण केली, प्रचंड विरोध केला, तरी देखील तो डगमगला नाही. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं त्या व्यक्तीला मरेपर्यंत साथ देण्याचं त्याने ठरवलं आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याने वर्षभरापूर्वी तेजूशी लग्न केलं. परिस्थिती आमची खूप गरीब आहे, मम्मी पप्पा कामाला जातात, पप्पा एजंट आहे आणि मम्मी घर काम करते, म्हणजे पहिलं मला वाटलंच करण तर ह्यांच्याशीच, नाही तर नाही. घरचे खूप म्हणतात तू लग्न कर पुरेशी कर तुला काय करायचं कर, मी एवढंच म्हणलं की लग्न प्रेम आहे कशी करायचं आणि लग्न दुसऱ्याशी कसं करायचं, मी घरच्यांना तेवढंच बोललो. म्हणजे अजून तर 100% तर नाही घरच्यांचं, 90% तर आहे. गेल्या काळात कसं म्हणजे घरच्यांना कळलं, म्हणजे ते माझे मित्रांच्याच थ्रोने कळलं जरा, म्हणजे मी नव्हतं अजून सांगितलं नव्हतं, मम्मीला माहिती होतं, पण भावांनी जरा थोडा दबाव घातला, हानमार झाली माझ्यावर थोडी मोठ्या भावांची चुलत्यांची, तरी म्हणलं करायच्यात म्हणलं, त्यांनाही म्हणलं मी सोडणार नाही म्हणलं, मी करणारच म्हणलं त्यांनी. आता माझे सगळे घरचे कसे म्हणजे त्यांना आवडतच नव्हतं तसं जास्ती, करायचं नाही हे ते, आपण ह्याच्यात नाही त्यात नाही, म्हणलं माझं प्रेम आहे म्हणलं मी चालू केले ना, म्हणलं मी निभावून म्हणलं चालन म्हणलं, मला करायचं मी करतो म्हणलं. ब्लॅकमेल तर नाही केलं, पण हानमार झाली थोडी, ती सगळीकडेच होती, कारण का पंचाय आईबापांना आणि नातेवाईकांना नाही वाटणार पोरग वेगळ्या लाईन जावं, पण वेगळी लाईन नाही त्यांना, मापासून एवढंच सांगणं आहे सगळ्यांना, तुम्ही एक ह्याच्याने बघा
आता काही लोक काय करतात, दुसऱ्याला दुसऱ्या नजरेने बघतात, काय असतं, तरी त्यांना एकच सांगणं आहे, ह्यांना पण प्रेमाच्याच नजरेने बघा. आता प्रेमाविषयी बोलायचंच गेलं तर खूप मला असं वाटत नाही की प्रेम म्हणजे खूप असं स्ट्रिक्टली असावं आणि ते जेंडर बेस असावं. मी त्याच्यासोबत खूप मज्जा केलेली आहे. एक मला असं वाटत नाही की नवरा बायको जरी आम्ही असलो तरी आम्ही नवरा बायकोसारखं, आम्ही एक कॉलेजमधले स्टुडंट आहोत की आम्ही मस्ती पण खूप करतो, फिरायला जातो, आमच्या आता फ्रेंड्स येतात खूप माझ्या घरी, तर त्यावेळेला पण खूप मज्जा होतात. आणि मला खरं म्हणजे आवडतं की मी ज्यावेळेला खूप सिरियस असते त्यावेळेला तो काहीतरी टॉन्ट मारतो आणि मला हसवतो बाबा की नाही, आणि त्यामुळे माझं एक म्हणजे मनातल्या भावना एक फ्रेश होतात. आणि प्रेम त्याने मला कधी जाणून दिलं नाही की मी ट्रान्सजेंडर आहे, त्याने प्रेम तेवढंच प्युअर केलं, कारण की मला असं वाटतं की मी ज्यावेळेला आजारी पडायचे त्यावेळेला त्यांनी घेतलेली माझी काळजी, रात्रात्र तो जागा राहायचा, माझं डोकं दाबायचा, तिथपासून ते पार माझ्या चांगल्या गोष्टी म्हणजे माझी दिलेली प्रत्येक गोष्टी सपोर्ट, म्हणजे त्यातून प्रेम ठरत असतं. की लाईफमध्ये जेंडर प्रेमाला कधी ठरवत नाही, जरी जेंडर असलं तरी मला वाटत नाही आजपर्यंत कित्येक लोकांचे संसार प्रेम करूनही पुढे टिकतात. प्रेम करणं हे फक्त आपल्या मनावरती डिपेंड असतं आणि तो आजपर्यंत मला साथ देतो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला, तर तेच मला वाटतं त्यासाठी माझ्यासाठी खूप मोठं प्रेम आहे त्याचं आणि तेच असं लाईफ टाईम टिकावं. माझं मत एवढंच आहे की तुम्ही प्रेम करताना पण ते संपूर्ण करा. तुम्ही आजकालचे जनरेशन कसं चालू आहे की आत्ता प्रेम केलं की 2 महिन्यांनी 1 महिन्यांनी लगेच ब्रेकअप होतं, ते तसं प्रेम करू नका फक्त. कारण का जी व्यक्ती समोरची दुसरी कोणी असू शकते, ट्रान्सजेंडर असू शकतं, दुसऱ्या जातीतल्या असू शकतं, पोरी असू शकतात, एवढंच म्हणायचं आहे की प्रेम तुम्ही संपूर्ण करा. आणि तुम्हाला उद्देश ते सांगायचं कसं, अजून काही लोक टाइमपास खूप करतात त्यावरनं त्यांचेही हाल खूप होतात, ज्या ज्या आपण प्रेम करतो त्यो पोरं फक्त मजाक मजाक मध्ये निघून जातात पण त्यांच्या आयुष्याचं खेळ होतो सगळा. खर तर वाद खूप गोष्टींमुळे होतात, म्हणजे त्याला एक तो केअर सुद्धा करतो पण मला ते कधी कधी भांडवतात आमच्या या गोष्टींमुळे. भांडणतात, आम्ही दिवस दिवस बोलत नाही, 2-2 दिवस बोलत नाही, परंतु मग तिसऱ्या दिवशी तो रडतो, खूप रडतो, एवढा रडतो ना की आपण विचारही करणार नाही की तो एवढा मोठा आहे. एकदम बारीक मुलासारखा कुशीतून माझ्या रडतो, ना मला सोड, मला सॉरी ना, माफ कर ना, म्हणजे इतकं त्याचा बालिशपण आहे की जे तुमच्या समोर कॅमेरा समोर जरी दिसला तरी ते एकट्यात मला दिसतं आणि इव्हन माझ्या फ्रेंड्सला सुद्धा दिसतं. म्हणजे एवढ्या बारीक मुलासारखं रडतो ना की मग आपल्यालाच एक मला कुठेतरी माया म्हणता ती येते त्याच्याविषयी प्रेम. आणि मी एक बायकोच्या नात्याने तर एक आईच्या नात्याने त्याला जवळ घेते आणि तिथून परत पहिल्यासारखं सुरू, वाटतच नाही की झालं होतं काहीतरी असं. म्हणजे कसं होतं, आम्ही खूप वेळा बाहेर गेलो ना, म्हणजे माणसंही म्हणजे तेजूला बघून फील वेगळं करतात आणि म्हणजे कसं छेडण्याचा उद्देशाने करतात. म्हणजे खूप वेळा मी त्यांना म्हणजे रागाने बघत बघायचो पण सुद्धा, शिवी पण द्यायचो त्यांना, पण ते कसं व्हायचं मनातल्या मनात मला कसं तरी वाटायचं. कारण का आपलं प्रेमाला दुसरं कोणी बघते आणि दुसऱ्या ह्याच्याने बोलताय ते, मग ते राग यायचा कधी कधी आणि हे माझ्याबरोबर किरकिरी करायची, ही बोलली मी रडायचो, पण ती जाऊ किरकिरी करायची तेव्हा मनाला खूप लागायचं म्हणून रडायचं मी. त्याला तेवढं समजवणं अवघड आहे जेवढं की आपण दगडामध्ये दगड आपलं डोकं आपटणे एवढं, कारण की दगडाला आकार घडवण्यासाठी मला वाटते कुठे छन्नी आणि हातोडा लागणार आहे, त्याला खूप चांगल्या प्रकारे जर मी मोल्ड केलं तरच तो घडणार आहे, नाही तर शेवटी त्याचं तत्व एकच असतं की तो रफच राहणार. तर त्याचे विचार त्याला मी किती जरी सांगितलं की बाबा नाही करायचं, तो तेवढ्या दिवसापुरते एक दिवस नाही चल मी तू सांग तसं करेल, आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मी बाहेर निघेल त्यावेळेला तो तेच करतो परत की नाही तू जायचं नाही, बिलकुल जायचं, मला सांगितलं ऐकलं नाही, बघा मी नाही जाणार नाही, म्हणजे इथपासून त्याची सुरुवात होते पुन्हा. त्यामुळे असं वाटतं की मला नाही ठीक आहे चालतंय लाईफमध्ये थोडंफार मला पण हवंय, कारण मला वाटतं कुठेतरी माझी एवढी काळजी करावी, नाहीतर सगळं माझ्या मनासारखं चाललं तर मला असं कुठेतरी वाटून जाईल की तू माझी काळजी घेणं गरज, माझ्याकडे लक्ष नाही. त्यामुळे कुठेतरी अडवणं हे मलाही आवडतं तेवढंच की जेवढं त्याला अडवायला आवडत असेल तेवढं मला त्याने अडवणं तेवढंच आवडतं, त्यातूनच कुठं कुठं माझं त्याच्याविषयीचं प्रेम आणखी वाढत जातं. जे आज म्हणजे असं तर वाटत नाही चुकलं म्हणून डिसिजन, कारण का खूप मनात वाटतं सर्वे संगत, म्हणजे घरचे माझे तेजूच्या घरचे सगळे संगत राहावं. आमचा गेल्या ह्याच्यामध्ये मुद्दा विषय पण झाला आमचा त्यो की घर बघायचं, घर बांधायचं म्हणलं, तुझे मम्मी पप्पा, तुझी दिदी, माझे मम्मी पप्पा सगळे सर्वजण आपण संगत राहू म्हणलं त्यांना टेन्शन नाही देता येणार आता, कारण का त्यांचं वय होत चाललंय, त्यावरनं दोघांच्या जीवावर म्हणलं आम्हाला आता सगळं बाहेर घ्यायला लागणार. आता मम्मीला तर वाटतं खूप म्हणजे
मम्मी मी गेले की म्हणजे मी आता घरी जातो ना, दोन दोन तीन तीन दिवसात घरी जातो मम्मीला भेटायला, की मम्मी बोलती राहत जा, येऊन जाऊन कर, एक दिवस इकडं राहा एक दिवस तिकडं जा. पण ते कसं होतं, मग मी निघताना मम्मी रडत रडती, ती खूप वाईट वाटतं. आणि म्हणलं तिला बोललोय म्हटलं थांब म्हणून अजून की घर घ्यायचा प्रयत्न चालू आहे म्हणलं, तर म्हणलं माझ्या खुशी पुढे तू काही जाणार नाही म्हणलं. तर मम्मीला तर आता थोडं थोडं तर मम्मी करते, आता गेलं म्हणजे तेजूची दादा तब्येत डाऊन होती 2 दिवस आधी, म्हणजे मी ही कार्यक्रमाला होतो की मम्मीला फोन लावून सांगितलं म्हणलं असं असं म्हणलं तेजूची तब्येत ठीक नाही, फक्त मला डब्बा भरून दे म्हणलं, तिची तब्येत ठीक नाही, तिला घरी जेवण काय नाही केलं. की मम्मीने मला 12 वाजता मम्मीने मला जेवण करून दिलं, कार्यक्रम माझा संपला 12 मी घरी गेलो तरी मला यायला उशीर झाला, मम्मीने करून दिलं. पण मम्मी एक शब्दाने मला काय बोलली ना, म्हणजे आता ते टॉम अँड जेरी सारखं आहे, म्हणजे ती फोनवर बोलती हा गुपचूप मला स्पीकरवर टाकून ऐकत असतं काय ते. त्यांच्या बोलण्यात असं की काळजी पण असते कुठेतरी, परंतु त्यांनी मला वाटत नाही की त्यांनी सोडले, फक्त त्यांचं एवढंच म्हणणं असतं की आमच्याकडे लक्ष दे. आणि शक्यतो बोलत नाहीत पण ते ऐकत असतात, म्हणजे नाही का मी ऐकत असते माझं बोलताना ते ऐकत असतात बरोबर की ती काय बोलते. आणि त्यांचं एक असं की त्याला बोलत असतात आणि चुकून त्यांना जाणवलं ना मी ऐकते, तर मग लगेच बायकोला सांगायला लागला काहीच चाड्या सांगायला लागला का ना असं करून ते त्याला ओरडत. म्हणजे मला वागण्यात थोडं जाणवतं की त्यांना कुठेतरी होते थोडं थोडं ऍक्सेप्ट, आणि त्या नाही म्हणत नाहीये, फक्त बोलण्यात थोडे एवढे की त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड आणि त्यांचे जॉईंट फॅमिली असल्यामुळे कसं त्यांचे जे आमचे चुलत सासरे वगैरे आहेत किंवा त्यांचे चुलत दीर वगैरे त्यांच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात कुठेतरी की त्यांच्या बर्डन आहेत. आणि शेवटी बाई माणूस म्हटल्यानंतर तिच्यात माया जरी असली तरी फॅमिलीच्या बर्डन खाली तिला कुठेतरी दाबावं लागतं आणि तिला ते एवढ्या ओपनली बाहेर निघता येत नाही. तर ती जर ती एकटी असते किंवा तिला जर खूप सपोर्ट असतात मला वाटतं ती आजपर्यंत म्हटले असते तुम्ही राहा म्हणून सुद्धा एवढंच आहे. नक्कीच माझ्या मम्मी वगैरे तर सपोर्ट करतेच खूप छान, दिदी वगैरे, पण माझ्या खरंच सासरकडच्यांना मला एवढा सपोर्ट मेसेज म्हणजे द्यायचा संदेश की जीव लावणारं कोणीतरी भेटायला खरंच नशीब लागतं. आणि नशीबने तुमच्या घरातला हिरा आहे जो माझ्या पदरात आता पडलेला आहे आणि तो माझ्यासोबत संसार करत आहे. फक्त आम्ही चालतोय सोबत, आम्ही खूप म्हणजे पुढे संसार करायचे स्वप्नही चांगले बघतोय, परंतु तुमचा सपोर्ट जर खरंच मला मिळाला तर ज्याप्रमाणे मला माझ्या आईची माया मिळाली तशी सासूची माया मिळाली, तर मला कुठेतरी संसार करायला अजूनही मला चांगलं जिद्द येईल आणि मी कुठेतरी चांगलं करेल. सो नक्कीच जमल तेवढ्या लवकर खरंच मला एक्सेप्ट करा आणि असंच आम्ही प्रेम करत राहू ते तर आहेच. मला एवढंच म्हणायचं की घरच्यांना की तुम्ही जे सपोर्ट करा, कारण का आज ते पण तेजू पण खूप म्हणजे म्हणतात ना बर्डन येतं तिच्या मागं खूप, जे धाक म्हणजे भीतीदायक म्हणजे ती पाऊल बाहेर ठेवू नाही शकत. त्या कारणे मला एवढंच म्हणायचं की तुम्ही सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा, कारण प्रेम हे कसेच होतं. म्हणजे आता मध्येच तरी ती माझी किरकिर झालेली घरच्यांबरोबर, तेव्हा खूप म्हणजे वस्तीत माझ्या म्हणजे पुऱ्या वस्तीमध्ये माझ्या झालेल्या की जे ते म्हणजे मी घरी गेलो की म्हणायचं तू लग्न केलंय का, तू लग्न, मी म्हणलो हा केलंय, म्हणलं कुठे केलंय, म्हणलं केलं, म्हणलं तुम्हाला काय करायचं. म्हणजे आईबापांना म्हणलं खूप बोलतात की तुमचा पोरगा अशा अशा व्यक्ती बरोबर आहे अशा अशा व्यक्ती बरोबर आहे. मी घरच्यांना एवढंच म्हणलं की म्हणलं माझं प्रेम मी करतोय, त्यांना त्रास होतोय तर तुम्ही मध्ये नका येऊ म्हणलं. माझे वडील बॉडी बिल्डर आहे, चॅम्पियनशिपचे फर्स्ट विनर आहे, त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं की मला हे बॉडी बिल्डर बनवायचं, पण मी हे दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेलो की त्यावर त्यांना खूप जण म्हणले म्हणजे तुझं पोर तू कोण म्हणजे तुम्ही कसे, जे पप्पांना सगळे सरच बोलतात म्हणले सर तुम्ही कसे आणि दादा कसा तो का त्यात चालला आहे असं तसं खूप म्हणजे पप्पा पण मध्यंतरी जरा खसले गेले त्या बोलण्यावरनं का म्हणजे खूप वाईट वाटतं. मग कसं ते लहानपणापासूनच म्हणजे शक्यतो लहान असताना वडील वगैरे प्रेम करायचे, वडील एक्सपायर मला वाटते मी तिसरीला असताना झाले, मग तिथून खरंच स्ट्रगल सुरुवात झाली. आणि माझं लहानपणापासून स्वप्न होतंच की बाबा मला फॅशन डिझायनर बनायचंय, कारण की त्यावेळेला लहान असताना मला वाटत नाही की जेंडरवर एवढं हे केलं जातं. माझ्या माइंडमध्ये नव्हतं की मोठी झाल्यानंतर मला एवढं फेस करावं लागेल, पण माझ्या मनात लहानपणापासून होतं की मला एक फॅशन डिझायनर व्हायचंय, मला माझे डिझाईन्स लोकांना रिप्रेझेंट करायचे आहेत. आणि मी मूवीमध्ये बघायचे मनीष मल्होत्रा किंवा मोठे मोठे डिझायनर जे असायचे त्यांचे ड्रेसेस खूप सुंदर असायचे आणि ते त्या चित्रपटाला खरं तर एक अर्थ बनवून द्यायचे की बाबा तो जो सीन चाललेला आहे त्या कॉस्ट्युम मुळे त्याला खूप रंग यायचा. आणि माझ्या मनात तेच आवडलं होतं, कारण की एक फेमिनायझेशन फिलिंग माझ्या मनामध्ये असल्यामुळे कुठेतरी डिझायनिंग फील्ड ही माझ्या मनातच होती.
आणि त्यामुळे मला स्वप्न होती लहानपणापासून. परंतु आता हे ट्रान्सजेंडर जसं माझं लोकांना कळायला लागलं आणि मी बाहेर यायला लागले तसं मला स्ट्रगल खूप करावं लागलं. मुळात लहानपणापासूनच माहित होतं मला, कारण मला असं वाटत नाही की अचानक फिलिंग डेव्हलप होतात जे नॅचरल असतील ते. लहानपणीच मी म्हणजे एकाच वेळेस माझ्यासोबतची मुलं असायची, ती मुलांमुलांमध्ये खेळायची, पण मी मुलींमध्येच खेळायचे की जे माझ्या आत्यांच्या मुली होत्या वगैरे. आणि मला भाऊली वगैरे मागायचे, मी पप्पांकडे हट्ट करायचे की नाही मला पाहिजेच म्हणून. आणि पप्पा पण बिन हे करता घेऊन द्यायचे की जाऊ दे, माझ्या खूप प्रेम करायचे त्यामुळे. आणि तिथूनच मला सवय, म्हणजे म्हणताना सवय नाही म्हणता येणार, परंतु ज्या फिलिंग होत्या तिथून मला हट्ट पुरवायची जी वडिलांनी सुरुवात केली, त्यामुळे मला जाणवलंच नाही की माझं काहीतरी वेगळं आहे किंवा मी मुलगी समजायचे स्वतःला. परंतु ज्यावेळेला मला वडील गेल्यानंतर मला हॉस्टेलला जावं लागलं, त्यानंतर मला जाणीव झाली की नाही बाबा समाजात खूप वेगळ्या गोष्टी वागल्या जातात. कारण की मी ज्यावेळी शाळेत जायचे आणि थोडंसं काय झालं की बायल्या आहे छक्क्या ए हिजडा असं म्हणून लोकांचं त्यावेळी सुरुवात झाली. जरी मी मुलांच्या कपड्यावरती जरी करत असते, कारण की अजूनही मला वाटत नाही एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपल्या एवढी डेव्हलपमेंट आहे की ते आमच्या कॉस्ट्युम सकट आणि आमच्या अस्तित्व सकट आम्हाला मान्य करतील. त्यामुळे कुठेतरी दबावाने मला त्या मुलांच्या कपड्यामध्ये मुलांसोबत मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहून राहावं लागलं. कारण की मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहणं तेवढंच बर्डन असतं, जसं की एखाद्या मुलीला 50 मुलांमध्ये सोडणं जसं असतं तसं मला एका एवढ्या म्हणजे रोज ते टॉर्चर सहन करणं, त्यांचं चिडवणं सहन करणं, तिथून मी माझं शिक्षण खरं तर पूर्ण केलं. पण म्हणजे समाजाचं बर्डन खूप राहतं, पण मी म्हटलं नाही ठरवलंच होतं की माझं शिक्षण पूर्ण करून मला कुठेतरी पुढे जायचंय. म्हणून मला असं वाटत नाही की ती फिलिंग अचानक येते, मला ही लहानपणापासूनच आहे. मला जाणीव ही लहानपणापासून होती, फक्त एवढा फरक आहे की मी अंगावरती ही साडी ते लावायला मला खूप उशीर झाला. कारण की मला माहित होतं की मी जोपर्यंत माझं कमवत नाही किंवा माझ्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत मला कोणी सपोर्ट करणार नाही. जर मी चुकून त्यावेळेला साडी घातली तर मी समाजातून बाहेर तरी टाकले जाईल, नाही तर शिक्षणातून बाहेर टाकले जाईल. त्यामुळे मी एक विचार मनामध्ये केला होता की आधी शिक्षण पूर्ण करून घेऊ, नंतर कपड्याशी काय कपडे काय जेंट्स घातले काय मुलीचे घातले त्याचा काही फरक नाही, फक्त आपण आत्म अस्तित्व काय हे सिद्ध करण्यासाठी मी पुढे शिकत राहिले. गोल म्हणजे शक्यतो माझ्या करिअरची सुरुवात चांगल्या अर्थाने म्हणायला गेली तर मी कोर्स 2-3 वर्षापूर्वी कम्प्लीट केले, कारण की त्याच्या आधी मला एवढं ओपन नव्हते मी स्वतः. आणि हा जेव्हापासून आला त्यापासून मी कोर्सेस करायला सुरुवात केली, कारण याने मला थोडंफार इकॉनॉमिकली फंडिंग केलं. कारण की त्याच्या आधीचे जे मार्ग होते म्हणजे डान्स करण्याशिवाय मला पर्याय नसायचा, की नाचायला गेलं की तोच पैसा भेटणार, नाही भेटला तर हाय त्याच्यावरती माझं पोट भागायचं. परंतु याने थोडेफार सपोर्ट केला, त्यामुळे मला एक मोकळा वेळ आणि स्पेस आणि एक कॉन्फिडंट झाला की बाबा कुठेही गेलं की मला हा सपोर्ट करेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी. तर मी फॅशन डिझायनिंगचा आणि मेकअप आर्टिस्टचा कोर्स मी कम्प्लीट केला. आणि मेकअप आर्टिस्ट आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर मला असं जाणवलं की बाबा मी समाजात सिद्ध करते आणि लोक खूप म्हणजे 90% लोक जरी मला खराब भेटले की ज्यांच्या जवळ येत नव्हती किंवा विचारत नव्हती, जो दुरूनच लांबून बघून पळायचे, परंतु 10% अशी लोक होती की ज्या मैत्रिणी माझ्या झाल्या, तिजीताई तुम्ही खूप सुंदर मेकअप करता मला आवडेल. माझ्या क्लासमध्ये मी ज्यावेळी शिकायचे मी एकटी ट्रान्सजेंडर होते आणि बाकीच्या ज्यावेळी मुली होत्या तर मुली मला म्हणायच्या तुम्ही खूप सुंदर मेकअप करता, माझी इच्छा आहे मला तुमच्याकडनं मेकअप करून घ्यायचा. आणि मला तिथंच विनिंग फिलिंग व्हायची बाबा आपण जर समाजात पडलो आणि समाजाला जर आपण दाखवून दिलं की बाबा आपण काहीतरी चांगलं करतो आणि आपल्या आपल्या हातात स्किल असेल, नाही आपल्याला एवढ्या नॉर्मल लोकांच्या स्ट्रगलमध्ये पळता येणार, परंतु आपण थोडं तर काही नाही करता येईल. त्यामुळे त्या मुलींपासूनच मला एक इन्स्पिरेशन मिळालं की नाही बाबा लोकांना मेकअप आवडतोय, त्या मुली आपल्याकडे करून घेतात, मग आता हरायचं नाही, आता पुढे जायचं. मग तिथून मी हळूहळू सुरुवात केली, फॅशन डिझाईनचा कोर्स कम्प्लीट झाला. पण नंतर खरे चॅलेंजेस त्याच्यानंतर आले, कोर्स झाले कम्प्लीट, सगळं झालं, समाजाने थोड्याफार कौतुकही केलं. परंतु त्याच्यानंतर काय, कोर्सेस झाले सगळं कम्प्लीट झालं, परंतु जर पुढे जायचंय आणि कमवायचं याच्यामध्ये तर एक शॉपची गरज आहे किंवा एका जॉबची गरज आहे. जॉब तर नाही शक्यतो, मी जॉबचं खूप ठिकाणी सर्च केलं की याच्यामध्ये जॉब कोणी देईल का, परंतु लोकांच्या मनामध्ये तृतीय पंथांविषयी एवढ्या घाणेडा भावना आहेत की त्यांना असं वाटतं की आमचा जन्म फक्त आणि फक्त भीक मागण्यासाठी झालेला आहे, तुम्ही कसे कराल, आमचे एम्प्लॉई त्रास होईल, आमचे ते लेडीज आहेत, मग तुमच्या वॉशरूमचा प्रॉब्लेम, तुमच्या बाकी हायजीनचा प्रॉब्लेम, आम्ही कसं ते फेस करायचं, इथपासून त्यांचे जे प्रॉब्लेम. त्यामुळे जॉब मला नाकारलाच गेला आणि मी पण मग मला ठरवलं जाऊ दे जॉब नाकारला गेला तर व्यवसायाकडे कुठेतरी सुरुवात करावी. मग मी व्यवसायाला सुरुवात करायला सुद्धा प्रॉब्लेम असायला, एक शॉप बघायचं होतं मला, पण शॉप बघताना सुद्धा मी माझ्याकडे पैसे होते, मी सेव्हिंग केलेली होती. प्रत्येक दुकानाच्या बाहेर जी पाटी लागलेली असायची त्याच्यावर नंबर लिहिलेला असायचा की बाबा दुकान भाड्याने देणं आहे. जोपर्यंत मी कॉल करायचे कॉलवर विचारायला लावायचे याला की बाबा विचार एकदा शॉप आहे का, तर याचा आवाज ऐकून लोक म्हणायचे ठीक हा या तुम्ही भेटायला या आहे दुकान. आणि आम्ही ज्यावेळेला समोर जायचो आणि मला ते बघायचे त्यावेळेला अचानक
जस्ट आता एक मिनिट झाले म्हणे की कोणीतरी पैसे देऊन गेले आणि बुकिंग करून गेले, सॉरी ते तुम्हाला जमणार नाही. म्हणजे इतकी 50 दुकानं नाकारल्यानंतर कुठेतरी नशिबाने मला आता एक दुकान सापडलं की जेणेकरून त्या माणसांना मी पटवून दिलं, त्यांना पण पटवायला मला वाटतं की एक रात्र त्यांनी पूर्ण एक रात्र घेतली की बाबा थांबताई मी विचार करून सांगतो. नशीब त्यांची जी बायको होती मिसेस त्या खूप समजूतदार होत्या, त्यांनी आम्हाला ते शॉप दिलं. त्यामुळे असं झालं की माझं कुठेतरी पण शॉप जरी दिला असलं तरी माझ्यामध्ये चॅलेंजेस एवढे होते की माझ्या शेजारच्या दुकानदाराला 5,000 रुपये होते, मला डबल त्याचे 10,000 रुपये होते. म्हणजे पैशामध्ये मला थोडंफारसं सॅक्रिफाईस करावंच लागलं, कारण की म्हटलं जाऊ दे चला करिअरची सुरुवात आहे, थोडा पैसा गेला तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण तिथून मी सुरुवात केली आणि हळूहळू हळू लोक मला एक्सेप्ट करायला लागले, थोडे थोडे लोक. मग मी फॅशन शोज भरपूर केले, आतापर्यंत मिस्टर टीजी इंडिया जी यावर्षीचे कॉम्पिटिशन झाले फॅशन, त्याच्यामध्ये मी विनर राहिलेले आहे. भरपूर कॉम्पिटिशन मेकअपच्या आहे, त्यामध्ये मी विनिंग केलेलं आहे. एक वर्षात माझं करिअर एवढं सुंदर ग्रोथ झालेलं आहे की माझं आता भरपूर अवॉर्ड आहेत माझ्याकडे, खूप फंक्शन्स मी केलेले आहेत आणि खूप मुलांना मी आता एंटरप्रेन्युअर म्हणून सांगायला सुद्धा येते किंवा त्यांना लेक्चर सुद्धा देते. सो करिअर चांगलं चाललंय, परंतु मला असं वाटतं की अजूनही याच्या सोबतीने मी लाईफमध्ये खूप करेल आणि माझं असं खूप मोठं स्टुडिओ असाही माझी इच्छा आहे. पण त्यामध्ये समाजजनिकांनीच स्टुडिओ असून मला नाही वाटत. मला आता माझे जे ऑर्डर येतात ना माझ्या, त्यामध्ये असं नव्हतं की बाहेरच्या ऑर्डर येतात मला, परंतु माझ्या कम्युनिटीचे ऑर्डर मला जास्त येतात. आणि सामान्य समाजाला अजूनही भीती वाटते कुठेतरी माझ्याकडे स्टिचिंगसाठी किंवा डिझायनिंगसाठी टाकायला. सो मला असं वाटतं की त्यांच्या मनातला एक भावना अजून थोड्याशा निघून गेला तर माझा बिझनेस ग्रोथ व्हायला खूपच मदत होईल. त्यामुळे मला असं वाटतं की भांडणं जरी झाले तरी प्रेम आहे थोडंफारसं, त्याची काळजी आहे, पण मी ती काळजी जपूनच पुढे जात आहे की बा आम्हाला एक करिअर करायचं आणि समाजासाठी एक आदर्श ठरायचं की बाबा मला बघून पुढचे 100 जरी विचार बदलले आणि 100 ट्रान्सजेंडर लोकांचं जरी घर बसलं ना तरी मला ते विनिंग आहे की लाईफमध्ये आल्यासारखं काहीतरी करून गेलोय.